मंगलवार को भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल ने पुणे में छत्रपति शिवाजी महाराज के साथ पंत प्रधान नरेंद्र मोदी की तुलना की। इस वक्तव्य पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोढ़े ने अपनी प्रतिक्रिया दी है। भाजपा नेत्यांना राउंड राउंड फिट्स येतात छत्रपति शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींची तुलना करण्याची। अहो, छत्रपति शिवाजी महाराजांचं राज्य हे जातीपातीच्या पलीकडचं, धर्माच्या पलीकडचं, सामान्य माणसाला त्याचे मानवी अधिकार देण्याचं होतं, महिलांना स्वातंत्र्य सन्मान देण्याचं होतं। आणि मोदींचं कुठे, काही लोकांसाठी, मुठभर लोकांसाठी, मित्रांसाठी राष्ट्राची संपत्ती विकणारं, अनेकांना बेरोजगार करणारं, 80 करोडपेक्षा जास्त हिंदूंना गरीब करणारं, गरिबी रेषेच्या खाली ढकलणारं, याची तुलना कशी काय होऊ शकते? आणि अहो, चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही त्या विचाराचे आहे ज्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता, त्याच्या संदर्भात कधी बोलणार आहात का? की अशीच तुलना करत राहणार की या धर्माची वोट बँक यांनी तयार केली, त्या धर्माची वोट बँक तयार केली, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये की त्यांनी हिंदू वोट बँक तयार केली? अहो, त्यांनी मानवी मूल्यावर राज्य केलं। त्यांनी वोट बँक तयार केलीच असेल तर मानवी मूल्यांची केली, धर्माची आणि जातीपातीची नव्हे।